विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। गेले दोन दिवस झाले आपण क्रॅश कोर्स लॉन्च केलाय आणि त्याला रिस्पॉन्स खूप छान मिळालाय। तुमचं मनापासून धन्यवाद। आणि एक लक्षात घ्या, हे ॲडमिशन्स होतायत, मुलं काही प्रश्न विचारत नाहीयेत, पालक सुद्धा काही प्रश्न विचारत नाहीयेत। पहिल्यांदा आभार मानतात, बोर्डला चांगली हेल्प झाली आणि फक्त विचारतायत की ॲडमिशन कसं घ्यायचं सांगा। मी तुम्हाला सांगू का की एक डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा, मी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे की ॲक्च्युली मग त्यात तुम्ही पेमेंट कसं करायचं आहे त्याचा पण एक शॉर्ट व्हिडिओ आहे, त्याची एक लिंक आहे। बर, ॲप हे आपलं लॅपटॉपवर तुम्ही बघू शकता का, पी सीवर बघता येईल का, बघता येतं। त्याचा पण एक फोटो आम्ही शेअर केला आहे, काय प्रोसेस असते सगळं एक्सप्लेन केलं आहे। तरी तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही जगदाय सरांना कॉल करू शकता। ओके, माझा नंबर पण आहेच लक्षात घ्या, 8087318064। पण मी तुम्हाला सांगू का, साताऱ्यातलेच एवढे पालक भेटायला येत आहेत ना, एवढे पालक की काही वेळेस मग एक पालक भेटायला आले, 10 मिनिटं जरी त्यांच्याशी बोललो ना, त्या दरम्यान इतके मिस कॉल येत आहेत ना। माझं तुम्हाला एक सजेशन आहे की माझ्याशी नाही बोलता जरी आलं, समजा काही एंगेज लागत असेल, नाही उचललं गेला, तर तुम्ही जगदाय सरांना कॉल करू शकता किंवा उद्या आम्ही आणखीन दुसरे 2 नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करू, की जेणेकरून तुमचे अजून काही डाऊट्स असतील, डाऊट्स नाहीच आहेत तुमचे। बरं, आता मेन मुद्द्यावर बोलूया आपण की आपण लास्ट 2 मंथ स्ट्रॅटेजी या व्हिडिओत डिस्कस करणार आहे। स्ट्रॅटेजी कशासाठी? MHT CET साठी। MHT CET मध्ये नक्की कुठले क्वेश्चन्स असतात, सोर्स ऑफ क्वेश्चन काय आहे, ठीक आहे। सगळ्यात महत्त्वाचं मला सांगू का, क्लिअरली मी तुम्हाला सांगतोय की पहिल्यांदा तुमचा कॉन्फिडन्स हाय असला पाहिजे। मी भेटायला येणाऱ्या मुलांशी बोलतो ना, तेव्हा ते म्हणतात की सर माझं हेच झालं नाही, मला हेच येत नाही, माझं बेसिकच वीक आहे। 10वीला 95-96% असणारी मुलं सांगतायत की आम्ही फक्त रट्टा मारला, मला काही आठवत नाही। पण ही रियालिटी आहे। मी या सगळ्यांना एकच वाक्य सांगतो, 2 महिने आहेत आपल्याकडं, या 2 महिन्यात सगळं जग बदलू शकतं, तुमचं नाही आमचं म्हणून आपण, ठीक आहे। आपल्याला सगळ्या गोष्टी जमवू शकतात, फक्त कॉन्फिडन्स ठेवा। आता महत्त्वाचं मी पहिला पॉईंट काय सांगितलं, आपण डेट ऑफ एक्झामवरती थोडंसं डिस्कशन करूया। आपण हे ऑलरेडी आपण केलं, एकदा परत करूया की मेमध्ये एक्झाम शक्य आहे का। मी तुम्हाला सांगू का, CBSE बोर्डची एक्झाम केव्हा आहे मला सांगा। लास्ट वीक म्हणजे थोडक्यात जूनपर्यंत आहे, एप्रिलमध्ये काहीतरी स्टार्ट होते, त्यांच्यामध्ये सुट्ट्या भरपूर असतात बरं का, लक्षात घ्या, त्यांचं टाइमटेबलच वेगळं असते म्हणून आपण, ठीक आहे। पण एक्झाम तर कंडक्ट होणार आहे आपल्या महाराष्ट्रात। आता आमच्या साताऱ्यात पण सुद्धा पोदार इंटरनॅशनल स्कूल आहे किंवा रयत इंग्लिश मिडियम स्कूल आहे, आता तिथं 11-12 अजून नाही आहे, पण होणार नक्की। CBSEला ॲडमिशन घेण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे। आय थिंक पुणे मुंबईसारख्या ठिकाणी मोठ्या शहरात CBSEकडंच पालकांचा कल वाढला आहे। याचा अर्थ काय, ती मुलं खूप आहेत, मग त्यांचा विचार करावाच लागणार आहे, त्यामुळे मेमध्ये एक्झाम होईल अवघड वाटतंय। का अवघड वाटतंय, कारण टोटल 14 का 15 CET घेतं आपलं गव्हर्नमेंट, CET सेल म्हणूया आपण, फक्त इंजिनिअरिंगच नाही, वेगवेगळ्या CET असतात लक्षात घ्या। मग त्याचं टाइम टेबल ऑलरेडी त्याने डिक्लेअर केलं आहे, त्यात मे महिन्यातला स्लॉट फक्त शेवटचा आठवडा शिल्लक आहे, मग शेवटचे 10 दिवस, मग त्या 10 दिवसातच ते CET घेऊ शकतात। ओके, पण CBSE त्याचं काय करणार, त्यामुळे जूनमध्ये होण्याची शक्यता आहे, त्यामुळे 2 महिने आहेत, खूप वेळ आहे, हे लक्षात घ्या। त्यात पोर्शन कव्हर होणार आहे, सगळ्यात मॉक टेस्ट, सगळ्या टेस्ट परफेक्ट होणार आहेत, हे लक्षात घ्या। बरं, डेट ऑफ एक्झामचा पॉईंट क्लिअर झाला। आता CET ची तयारी म्हणजे MCQ सॉल्विंग बळानं। हां, MCQ हा वेगळाच प्रकार आहे। तुम्ही बोर्डची तयारी केली, डेरिवेशन्स केलं, डेफिनेशन्स पार्ट केलं, सगळं केलं, ठीक आहे। आता मी तुम्हाला सांगू का, फिनॉल टॉपिक केलाय, रायमर टीमन केलाय, कोलबेज रिॲक्शन केले की नाही तुम्ही, या दोन्हीपैकी कुठल्या रिॲक्शनमध्ये सांगा बघू, सॅलिसायलिक ॲसिड तयार होतं तुम्हाला माहिती आहे। पण CET आलेला प्रश्न सांगतो, विच ऑफ द फॉलोइंग ॲसिड कंटेन्स OH ॲज वेल ॲज COOH ग्रुप। मग तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे सॅलिसायलिक ॲसिडमध्ये OH ग्रुप पण असतो आणि COOH ग्रुप असतो। त्यांनी तुम्हाला काय कोलबेज रिॲक्शन विचारली का, नाही विचारली। त्यांनी रिॲक्शन बॅलन्स करायला सांगितले का, नाही सांगितलं। त्यांनी काय प्रॉडक्टचं नाव विचारलंय का, नाही। त्यांनी वेगळंच विचारलंय की कुठल्या ॲसिडमध्ये हे 2 फंक्शनल ग्रुप असतात। पटकन क्लिक होतोय का, हां, अभ्यास झाला तर सेकंदाचं उत्तर आहे, लक्षात घ्या। मग हा MCQ सॉल्विंग हे थोडीशी प्रॅक्टिस लागणार आहे। मग यावेळेस कोणती बुक्स वापरायची, तर मी तुम्हाला सांगू का, प्रत्येक बुक हे बेस्ट आहे, पण तुमचा फोकस हा पाहिजे जास्तीत जास्त PYQs वरती। आता तुम्ही म्हणाल सर PYQ करून एवढा स्कोर होईल का, अरे झाला आहे ना, गेल्या वर्षी आपल्या क्रॅश कोर्सचा हायेस्ट रिझल्ट आहे त्याला 187 मार्क आहेत, मॅथ्समध्ये 98 आहेत। आता मी तुम्हाला एक्झाम्पल देऊ का, लक्ष द्या, तुम्ही ना लास्ट इयरचे पेपर जरा अवेलेबल होऊ देत आपल्याला, गेल्या वर्षी जे परीक्षा झाली त्याचे पेपर अजून अवेलेबल नाही आहेत आपल्याला, कदाचित ते अलगेश सरांकडून मिळतील किंवा स्कोर बुस्टर ते बुक लॉन्च करेल। मुद्दा असा आहे लक्षात घ्या की तुम्ही त्यातलं कुठलंही न्यूमेरिकल बघायचं,
सुरुवात डेरिवेटिव इंटिग्रेशन पासून करा आणि त्यातलं परीक्षेतलं न्यूमेरिकल पुस्तकात आहे का बघायचं 100% आहे त्याच्यामुळे टेक्स्टबुकचं इम्पॉर्टन्स तुम्ही समजून घ्या फिजिक्स केमिस्ट्रीला तुम्ही पी वाय क्यू सॉल्व करतायच नो डाऊट फिजिक्सला तर पी वाय क्यूच सॉल्व करा केमिस्ट्रीला सुद्धा पी वाय क्यूची खूप मदत होते टेक्स्टबुक रिडिंग तिथं लागतं थोडंसं पण मॅथ्सला पहिल्यांदा टेक्स्टबुक सॉल्व प्रॉब्लेम पण सॉल्व करा एक्झरसाईजमधले पण बघा पण डेरिवेटिव इंटिग्रेशन शॉर्टकट्स पण आहेत मग त्यासाठी मी तुम्हाला हेल्प करणार आहे लक्षात घ्या व्हिडिओज डेली मी अपलोड करणार आहे यूट्यूबवर आता सध्या तुमच्या ज्योग्राफीचा पेपर आहे आज आय थिंक ज्योग्राफीचा पेपर 26 तारखेला आहे बरं का पण आज बहुतेक सीएचा पेपर असेल तुमचा बघा त्या मुलांनासुद्धा ऑल द बेस्ट त्यामुळं मी थोडे दिवस यूट्यूबवर लेक्चर्स अपलोड करत नाही आहे पण जरा एकदा तुमची एक्झाम फिनिश होऊ दे यूट्यूबवर पण तुम्हाला व्हिडिओ लेक्चर मिळणार आहेत शेवटपर्यंत ओके बरं मग तुमच्या लक्षात आलं टेक्स्टबुक खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्या बाहेरचं काय येणार नाही आहे फार मोठी पुस्तकं घेऊ नका घेणार असाल तर घ्या पण पी वाय क्यूजवर फोकस ठेवा आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का की डेली टेस्ट दिल्या पाहिजेत आता आम्ही तर क्रॅश कोर्स जॉईन केला नाही आहे आम्हाला करायची इच्छा आहे पण काही कारणामुळं पॉसिबल होत नाही आहे अशी मुलं पण आहेत या मुलांना मी सांगतो यश आराध्ये गेले 2 वर्ष कोविडच्या काळात या लॉकडाऊनमध्ये मुलांना जास्त मदत कुणाची झाली असेल यश दादाची मग त्या मॉक टेस्ट असतील डेली टेस्ट असतील काही तुमचे प्रश्न असतील तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी यश दादा आहेच मग यशचं नाव यशच्या चॅनलचं नाव आहे यश आराध्ये सर्च करा त्याचे पण खूप सबस्क्रायबर आहेत लक्षात घ्या पण माझी काय इच्छा आहे बघा की ते चॅनल तुम्ही इथून पुढे कायम फॉलो केलं पाहिजे तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये सुद्धा यश तर तुम्हाला हेल्प करतो मग डॉक्युमेंट कुठले लागणार असतील सगळ्या गोष्टी किंवा मी आत्ताच यशला रिक्वेस्ट करेन की डॉक्युमेंट्स आत्ताच कुठले तयार केले पाहिजेत कारण ऐन टायमिंगला अचानक सगळे डॉक्युमेंट्स मिळत नाहीत बरं का बाळांनो त्याची अगोदरच प्रिपरेशन करावी लागते त्याच्यामुळं तुम्ही एक लक्षात घ्या डेली टेस्ट तुम्ही क्रॅश कोर्सला कुठल्याही जरी नसला तरी हा प्लॅटफॉर्म यश दादाचा बेस्ट आहे कारण त्याच्या टेस्ट नेहमीच आपल्याला उपयोगी पडलेल्या आहेत ओके आता सगळ्यात महत्त्वाचं मी खूप अभ्यास करतोय 10 तास 15 तास 18 तास अभ्यास करतोय पण जर मी रिव्हिजन करत नसेल तर इश्यू होत आहे तर क्रॅश कोर्समध्ये मी काय करतो माहिती आहे का की आठवडाभर होऊ देत जेवढे टॉपिक होतील तेवढे होतील आणि रविवारी संध्याकाळी त्याची टेस्ट ठेवायची सगळ्या टॉपिकची ग्रुप टेस्ट मग ते फार बरं पडतं म्हणजे प्रॉपर रिव्हिजनसुद्धा होते रिव्हिजन मोस्ट इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या रिव्हिजन मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे फुल लेंथ मॉक टेस्ट शेवटी बरं का आत्ताच देऊ नका आणि मॉक टेस्ट देण्यासाठी मी प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की मॉक टेस्ट कुठूनही परचेस करू नका ओके मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या एकलव्य बॅच आहे तिथल्या मॉक टेस्ट बेस्ट असणार आहेत मला माहिती आहे निशांत सर मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतील बेस्ट आहेत मला माहिती आहेत ॲक्च्युली अजून काही प्लॅटफॉर्म असतील जिथं बेस्ट आहे असतील पण काही प्लॅटफॉर्म असे आहेत की जिथं तुम्हाला मॉक टेस्ट 50 रुपये 40 रुपये 150 रुपये असे चार्जेस देऊन 10-10 मॉक टेस्ट आम्ही देऊ असं दिल्या जात आहेत आणि ते काय करत आहेत कुठल्या तरी जुन्या मॉक टेस्ट आहेत तशा कॉपी टेस्ट PDF करून तुम्हाला प्रोव्हाइड करतात की जे चुकीचं आहे चुकीचं का आहे कारण गेल्या वर्षीच पहिली CET झाली नवीन सिलॅबसवरती ओके त्याचे पेपर अजून अवेलेबल नाही आहेत आता जे काय मार्केटमध्ये जे काय पुस्तकं आहेत ओके ते लक्षात घ्या नवीन सिलॅबसनुसार असतील तर छानच पण जर 18-19 पेपर जर तोंडकडून देत असेल ना तुम्हाला तर सगळं चुकीचं आहे उगाच डिस्टर्बन्स नको आहे त्यामुळे तसले पेपर घेऊ नका मॉक टेस्ट तुम्ही जेन्युइन प्लॅटफॉर्म फॉलो करा ओके आता मेन रिव्हिजनचं मी तुम्हाला सांगितलं टेस्ट दिली की आपोआप रिव्हिजन होतेच टेस्टला बिलकुल घाबरू नका बाबांनो कमी स्कोर होऊ दे काय बिघडतंय कळेल ना आपल्याला आपण कुठं येते मग त्यात इम्प्रूव्हमेंट करता येईल हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या लक्षात आलं का मग आता पुन्हा एकदा व्हिडिओच्या शेवटी मी काय करतो आहे की तुमचे आभार मानतो आहे क्रॅश कोर्सला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल पण तुम्ही मी सांगू तुम्हाला तुम्ही या साताऱ्यात मला भेटायला हां माझा क्लास बघा आमचा क्लास म्हणजे तुम्हाला बिलकुल प्रोफेशनल वाटणार नाही आहे माझ्याकडे ऑफिस नाही आहे माझ्याकडे तसल्या काही गोष्टी नाही आहेत ओके दुसरी महत्त्वाची गोष्ट माझे हॉल छोटेच आहेत माझ्याकडे 2 स्टडी हॉल आहेत आणि 2 क्लासरूम आहेत आणि एकच छोटीशी स्टडी रूम आहे म्हणूया आपण पण मला बरेच जण सजेस्ट करतात की तुम्ही एक्सपान्शन करा बिल्डिंग हे घ्या ते घ्या मी नाही म्हणतो ओके मी क्लास म्हणजे की ॲड कुठेही करत नाही आहे साताऱ्यात ओके याचं रिझन काय कारण मला माहिती आहे की माझ्याकडे येणाऱ्या मुलांचं मला परफेक्ट घ्यायचं आहे आणि हेच मला क्रॅश कोर्सच्या मुलांबद्दल पण बोलून दाखवायचं आहे तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला आहे आणि हा विश्वास मी त्याला तडे जाऊन देणार नाही आहे व्हॉट्सअपवरती आम्ही एक लक्षात घ्या तुमचे डाऊट्स आले की ते लगेच क्लिअर करणार आहे तुम्हाला बिलकुल म्हणजे थोडंसं देखील प्रॉब्लेम येणार नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक टीम वर्क आपण करणार आहे तर तुमचा पण रोल महत्त्वाचा आहे माझा रोल महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात शेवटी आपण सेलिब्रेशन करणार आहे आपल्या रिझल्टचं
ओके गेली 2 वर्ष ते राहिलंच होतं गेट टुगेदर करायचं नेम त्यावेळेस नेमकं कोविड आला प्रत्येक वेळेस आला गेली 2 वर्ष बरं का पण यावर्षी नाही वाटलं माझा असं प्लॅन आहे की प्रत्येक कॉलेजमध्ये व्हिजिट द्यायची भले ती COUP असेल PICT असेल तुम्हाला सांगू का सगळ्या ठिकाणी आपले स्टुडंट आहेत ओके माझे एकट्याचे नाहीत माझे एकट्याचे नाही आहेत तर मी गंमत सांगू का की गेल्या वर्षीसुद्धा बरं का बऱ्याच मुलांनी 2-3 प्लॅटफॉर्म जॉईन केले होते कशासाठी तर माझ्या मुलांना पण तेच केलं लक्षात घ्या रिझन काय मॉक टेस्ट हां जेवढ्या जास्त तुम्हाला मॉक टेस्ट देता येतील तेवढ्या द्यायच्यात आपल्याला आणि मी तुम्हाला बोललो आहे मी सजेस्ट करेन जे मला मी पहिला चेक करेन मला आवडेल ठीक आहे परफेक्ट असणार आहे अशाच गोष्टी तुम्हाला मी सजेस्ट करेन ठीक आहे मग मग आता तुमच्या लक्षात आलं काही डाऊट असतील त्या नंबरवर कॉल करा ओके ॲडमिशन घ्या 24 तारखेला मी ॲडमिशन क्लोज करणार आहे संध्याकाळी 25-26 मला सगळं ते ऑर्गनाईज करायचं आहे आणि 27 तारखेपासून एक छान अशी सुरुवात करायची आहे ऑल द बेस्ट धन्यवाद